2024 निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस सोबत जातील तर थेट काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले. उद्धव ठाकरेंची सुद्धा विचारसरणी आमच्यासारखी असंही त्यांनी. हे बघा, शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहे आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही. असं हे काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात. काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे. येतो, नाला भरून जातो, नद्या भरून जातात आणि शेती आणि जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात. अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे. जेवढा नाला लवकर भरतो नदी म्हणजे आणि लवकरच तो ओसरतो, पण काँग्रेस हा निरंतर वाहणारा पक्ष आहे. निरंतर वाहणारा जसं नदी नाले असतात त्याप्रमाणे त्याला समुद्र म्हणतात. पण हा विचार आणि ज्या विचाराने हा पक्ष उभा झालेला आहे तो विचार देशातील जात पात धर्मपंथाला गाळून माणुसकीचा पक्ष म्हणून किंवा मानवतेचा विचार म्हणून आणि सर्व जाती धर्माचा सन्मान करून सर्वांना न्याय आणि हक्क देणारा पक्ष म्हणून जनता बघते आहे. इथे धर्मांधतेला जातीयतेला अजिबात थारा नाही. तर इकडे हा देश नेहरूपासून तर राजीवजीपर्यंत आणि मनमोहन सिंग साहेबापर्यंत विकास हाच अजेंडा राहिलेला आहे. डेव्हलपमेंट आणि त्याबरोबर ह्या देशाची एकात्मता आणि एकसंघ देश ठेवण्यावरच काँग्रेसचा भर राहिला आहे. आणि 2024 मध्ये जे देशातील एकूण वातावरण वारे व्हायला लागले हा बदलांचे वारे, पूर्ण देश हा आता या सरकारला बदलण्याची मानसिकता तयार करून बसलाय आणि तो त्यांनी निवडणुकीपर्यंत अजिबात कुठलीही रिॲक्शन दिली नाही. पण निवडणूक आल्यानंतर जनतेने ही निवडणूक स्वतः हातात घेऊन काँग्रेसच्या पाठीमागे मजबूतीनं काँग्रेसच्या पाठीमागे जनता आता उभी झाल्याचं दिसतंय. मी तुम्हाला म्हणालो अतिरेक म्हणून नाही किंवा अतिशोक्ती म्हणून नाही, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एनडीएचा त्या एनडीएचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांनी इंडियाच्या हातात या देशाची सत्ता देण्याचा निर्धारच केलेला आहे. कारण या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे. म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे. आणि पवारसाहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून फार दूरवर त्यांचा तो त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात. त्यामुळे मला वाटतं की यामध्ये 24 मध्ये सत्ता परिवर्तन होणार आणि भरकटलेले काही जे काही पक्ष इकडे तिकडे गेलेत त्यांना दबावामध्ये आणून त्यांना प्रेशर टाकून ती सर्व एक ताकदीची मोठ सर्व काँग्रेसमध्ये येईल आणि काँग्रेस पुन्हा या देशाची धुरा मजबूतीनं सांभाळेल. भाऊ, राजन विचारेंनी दावा केलेला आहे की 2013 मध्ये 5 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये येणार होते. ती चर्चा त्यावेळेस झालेली होती असं मला वरिष्ठांनी सांगितलं होतं. कारण मी नुकताच 2005 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता आणि त्यावेळेस ती चर्चा आणि कुजबूज होती की एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा त्या वरिष्ठांमध्ये आणि काँग्रेसच्या वर्तुळामध्ये त्यावेळेस होती. बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्याचा आरोप करण्यात येतोय शरद पवार यांच्या पक्षातर्फे. नाही, आता लोक सत्ता आणि संपत्तीला लात मारून या देश या राज्यामध्ये फुटीरवाद्यांना संपवण्याचाच निर्धार करून मतदानासाठी गेलेली आहे. तुम्ही त्यामुळं सत्ता आणि पैसा कितीही वाटला तरी त्याचा परिणाम जनतेमध्ये होणार नाही आणि जनतेने ठरवलं आहे की यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान हे भारतीय जनता पक्षाला पक्ष आणि फुटीरवाद्यांना करायचं नाही, तर तो इंडिया आघाडी महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभा राहायचा निर्धारच केलेला आहे.
त्यामुळे प्रत्येक गावामध्ये 70-80% जनता मतदान आमच्या इंडिया आघाडीला करताना दिसत आहे. संजय राऊत यांनी गौप्य स्फोट केलेला आहे. ते म्हणाले की अयोध्येच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले होते की माझ्या मागे ईडी आणि सीबीआय आहे, त्यामुळे मोदींकडे जाऊ. नाही, हे तर लपून राहिलेलं नाही, हे सत्यच आहे. आणि तो जोशीबुवा कोण हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे फराळ जोशीबुवा काय झाला होता, नंतर काय प्रगटला वगैरे, हे काही सांगायची गरज नाही. ते गेलेत म्हणजे काही त्यांच्यावर दबाव होता, त्यांना असू शकतो. आणि आमचे संजय राऊत म्हणतात त्यामध्ये तथ्यही आहे. शरद पवारांनी जे बोललं त्याच्या संदर्भात असं एक शंका आहे की शरद पवार स्वतः काँग्रेसमध्ये जाणार, तुमची काय माहिती? नाही, असं आहे, तो निर्णय शरद पवार साहेब मोठे नेते आहेत आणि ते राज्यस्तरावर काही कुठलीही या संदर्भातली चर्चा अपेक्षित नाही आणि तो अधिकारही नाही. त्यामुळे हायकमांडकडे काय चर्चा होते आहे त्या संदर्भात मला माहीत नाही. पवारांना दूरदृष्टी असलेले नेते आहेत, त्यांचे हे संकेत काय मानायचं की काँग्रेसला अजून बळकटीकरण होणार? आणि यापूर्वी पण आपण बोललो ते काँग्रेस लिडिंग फ्रॉम द फ्रंट. त्यांचा जन्मतःच काँग्रेस विचारधारा आहे त्यांची. ठीक आहे, काँग्रेस अ आणि ब असू शकतो, पण विचारधारा मात्र ती मूळतः काँग्रेसचीच आहे, गांधी विचारधाराच आहे. ते तालमीतच त्या तयार झालेले आहेत. यशवंतराव चव्हाणापासून त्यांच्या कारकिर्दीला जी सुरुवात झाली, त्यामुळे त्यांना स्वाभाविक आहे की उद्याही काँग्रेस मजबूत व्हावी तर देश मजबूत होईल. नाही, मला माहित नाही चन्नीथाला साहेबांशी काही माझी या विषयावर चर्चा झालेली नाही. काल मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे की काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलते असं ते वारंवार. नाही, ते निवडणूक हारताना त्यांना हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान 10 वर्षाची उपलब्धी सांगता येत नाही म्हणून हे रडगाणं ते नेहमी करत असतील, करत राहणार. त्यांना आता मतं विकासावर मागण्यासाठी काही केलं नाही, त्यामुळे मंदिराच्या नावाने मागायचा, डाळ हिंदू मुस्लिमांच्या नावाने मागायचा, भारत पाकिस्तानच्या नावाने मागायचा, कारण चीनच्या नावाने ते मागू शकत नाही. कारण चीननी 4000 स्क्वेअर किलोमीटर भारतामध्ये जमीन भडकावली आहे. 56 जे आमचे सर्चिंग पॉईंट होते त्यातील जवळपास 33 सर्चिंग पॉईंटवर आमचे शिपाई जाऊ शकत नाही, इतकी कोंडी केली, त्यावर ते बोलू शकत नाही. त्यामुळे ते मतदानासाठी भारत पाकिस्तान बोलत राहतील. हा तरी पण देशातील जनता या अशा बनवाबनवीला जुमलेबाजीला थारा देणार नाही, हा आम्हाला विश्वास आहे. काल मतदान पार पडले पण इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात हे तिसऱ्या टप्प्यातही मतदान कमी होत असल्याचं दिसून. महाराष्ट्रामध्ये मतदान कमी होण्याचं कारण सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असलेला राग आणि सत्ताधारी पक्षाला ज्या लोकांनी मतदान केलं त्यांचा तो भ्रमनिराश झालाय, त्यामुळे ते मतदानासाठी बाहेर पडले नाही आणि घरी बसूनच या सरकारचा बदला घेण्याचा निर्णय त्या मतदारांनी घेतला असावा असं मला वाटतं. बारामतीमध्ये अतिशय कमी मतदान झालेलं. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं की नाही या विवंचनेमध्ये किंवा द्विधा मानसिकतेमध्ये होते. कारण एकीकडे ज्यांच्यावर आम्ही आयुष्यभर शिव्या घातल्यात त्याच कुटुंबाला मतदान कसं करायचं हा संभ्रम मतदारामध्ये होता, हे कारण असू शकतं. शरद पवार साहब बडे नेता आहे और उनका जो राजकारण में इतना गाढ़ा उनका पूरा अनुभव रहा है और मुझे लगता है कि इतने सारे सालों से वो जो काम राजनीति में है, बहुत सारे पदों पर उन्होंने काम किया है, एक देश के बड़े नेता के तौर पर उनका नाम लिया जाता है. बड़ी दूरदृष्टि रखने वाले नेता है वो. अगर वो ये सोच रहे तो देश का माहौल बदल गया है और किसी भी हालत में इस देश में मोदी सरकार की वापसी नहीं होगी. और जो भी छोटा मोटा पार्टी इधर उधर कुछ प्रेशर में दबाव में इधर उधर भटक गए थे वो सब सारे के सारे कांग्रेस में विलीन होंगे और कांग्रेस इस देश की आवश्यकता है, जरूरी है, ये जनता को भी पता है. क्योंकि सबको पता है कि जो अकाली बारिश होती है और नदी नाले भर के निकलते हैं और जमीन और लोगों को बड़ा खेत का नुकसान कर देते, वैसा ही कुछ पार्टीज कुछ समय के लिए पावर में आती है. कांग्रेस तो संत बहने वाली बड़ी नदी है, गंगा के समान वो बहती रहती है. वो ना कभी धार कम होती है, ना बढ़ती है, ना किसी का
नुकसान होता है, तो कांग्रेस एक विचार है और ये वो विचार को कोई खत्म नहीं कर सकता जो गांधी विचारधारा से जुड़ी है। हम लोग जात पात धर्म पंथ के ऊपर जाकर सबको साथ लेकर सब जाति धर्मों का सम्मान करके विकास के रास्ते पर चलने वाली हमारी पार्टी है और इसीलिए जो विनाश की सोच रखने वाली पार्टी है वो कुछ समय के लिए आती है, जो जैसा मैंने कहा था बेमौसम बारिश वैसा ही वो पार्टी का काम होता है, ये आती है निकल जाती है। आपको 2024 में इंडिया आघाड़ी की सत्ता दिखेगी और पावर में आएंगी और फिर देश में जो बदलाव दिखेगा विकास के तौर पर और जो देश एक संविधान मिटाने की बात हो रही थी, देश को तानाशाही पद्धति से काम करने की जो देश चलाने की बात हो रही थी और इसी के साथ में डेमोक्रेसी को भी एक धोखा इन लोगों ने निर्माण करके रखा था, जो जैसा रशिया के पुतिन ने किया था कि विरोधियों को खत्म कर दो वही काम था। इसलिए पवार साहब बड़े दूरदृष्टि वाले नेता है, उन्होंने कहा वो निश्चित रूप से सही कहा है और आने वाले दिनों में ये सब दिखेगा। कितनी पार्टियां विलीन हो सकती है, कुछ आशंका है? नहीं, बहुत सारे छोटा मोटा जो पार्टी इधर उधर गए थे, किसी को दबाव डाल के लेके गए थे, प्रेशर में गए थे, कोई और किसी कारणवश हो गए थे, तो वो सब पार्टियां देश भर में जो है उनको लगता है कि देश कांग्रेस के हाथ में सुरक्षित है और कांग्रेस ही देश को आगे बढ़ा सकता है, ये विश्वास भी है। तो पवार साहब ने कहा वो बिल्कुल सही कहा है, आने वाले दिनों में ये दिखेगा। वो शरद पवार आपके साथ आ सकते हैं क्या, ऐसे की चर्चा है क्या, या फिर शरद पवार से कुछ बात नहीं? इस बारे में पवार साहब बहुत बड़े नेता है और राष्ट्रीय नेता है वो, तो उनकी चर्चा यहाँ राज्य लेवल पर स्टेट लेवल पर नहीं होती, वो हाईकमान के साथ में क्या होगा क्या हुई इसके बारे में मुझे कोई जानकारी अभी नहीं है। शरद पवार आए तो उसका फायदा होगा? नहीं, निश्चित रूप से वो फायदा तो हर एक को, कोई भी आते हैं तो बड़े नेता है, वो बड़ी पार्टी है, विचारधारा से जुड़े हैं, गांधी विचारधारा से जुड़े थे, तो वो निर्णय जो है वो हाईकमान लेगी और कभी भी 1+1=2 ही होता है, माइनस होने का सवाल नहीं आता है, तो बड़ा निर्णय का विषय है, वो दिल्ली में होगा, राहुल जी लेंगे, हमारे राष्ट्रीय अध्यक्ष लेंगे, मैडम हमारे सोनिया जी लेंगे, वो निर्णय उनका है। थैंक यू।